मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदार बैठक बोलवलेली आहे। वर्षा या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे। वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक होतीये। या घडीची महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकी अंतर्गत चर्चा होणार आहे। उद्याच्या उद्या विशेष अधिवेशन या सगळ्या संदर्भात बोलवा। मराठा आरक्षणाचा मुद्दा यावर उद्याच्या उद्या विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातला मुद्दा सध्या विशेषत्वाने चर्चेला जातोय। आमदार खासदारांनी राजीनामा सुद्धा देण्यास सुरुवात केलेली आहे। राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊ आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, या बैठकीला सुरुवात झालेली आहे, दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय की आजची रात्र महत्त्वाची आहे, उद्या मात्र आपण पाणीत्याग सुद्धा करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। उद्या या सगळ्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा असं जरांगे म्हणत आहेत। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नेमक्या याच मुद्द्यावर आमदार खासदारांनी राजीनामा सत्रसुद्धा राजीनामा देण्यासंदर्भातलं सत्रसुद्धा उगारलेलं आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। लागवी, खरं तर या दोन घडामोडींवरतीच ही बैठक आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली असून शिवसेनेचे पदाधिकारी असतील, नेते, प्रवक्ते, आमदार, खासदार सर्व या बैठकीला उपस्थित आहेत। दरम्यान राज्यामध्ये जी स्थिती आहे, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असेल, त्यांचा पाणीत्याग करण्याचा इशारा असेल आता, आणि उद्याच्या उद्या अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवण्याचीसुद्धा त्यांची मागणी आहे। मात्र एकीकडे जर बोललं तर राज्य सरकारमधीलच काही खासदार आहेत, आमदार आहेत, ते स्वतःचा राजीनामा देत आहेत, त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारमध्येच एकवाक्यता नाही, राज्य सरकारमध्येच समन्वय नाही। यासाठीच राज्य सरकारमध्ये समन्वय असला पाहिजे, सर्वांना या सर्व विषयाची माहिती असली पाहिजे, त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर जर राज्य सरकारमधीलच जर सत्ताधारी पक्षातीलच आमदार आणि खासदार जर राजीनामा देत असतील तर त्याचा जो मेसेज आहे तो जनतेपर्यंत वेगळा जातो आहे, त्यामुळे कुठेतरी यामध्ये समाजकंटक असेल किंवा जो फायदा उचलणारे काही यामध्ये गट आहेत तो आपला फायदा करून घेतो आहे, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती ही राज्यामध्ये आहे। त्यामुळे यापासून सावध राहण्यासाठी खरं तर ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये खरं त्याच गोष्टीवरती चर्चा सध्या सुरू आहे, कारण गेल्या 45 मिनिटांपासून ही बैठक सुरू झालेली आहे। काही आपण जर बघितलं खासदारांनीच राजीनामा दिला, त्यामुळे अशा गोष्टी या सरकारमधील आमदार असेल, खासदार असेल, प्रतिनिधी असतील यांनी तरी करू नये, अशा प्रकारची ही खरं तर एक पावलं उचलण्याची या आणि तयारी सुरू झालेली आहे। आणि यामधूनच खरं माहिती समोर येते ही। आणि विशेष अधिवेशनाची जर बाब आपण जर या ठिकाणी पाहिली तर विशेष अधिवेशन घ्यावं अशी जरांगे पाटील यांची जरी भूमिका असली तरी आता विरोधकांची सुद्धा तीच भूमिका आहे। मात्र यातून हा विषय सुटणार आहे का असे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले, त्यामुळे संसदेने सुद्धा एक विशेष अधिवेशन घ्यावं अशा प्रकारची सुद्धा मागणी होते। मात्र जो शिंदे समितीचा अहवाल आहे या अहवालावरती सुद्धा आता चर्चा होते। एकूणच तो शिंदे समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारलेला आहे, त्यामुळे उद्यापासूनच मराठा कुणबी आणि कुणबी प्रमाणपत्र हे वाटप करण्यात येणार आहे। मात्र यामध्ये आणखी काय त्रुटी आहे, तो इम्पेरिकल डेटा आपण जर अनेक दिवसांपासून हा शब्द ऐकत होतो, आता पुन्हा हा शब्द ऐकतो इम्पेरिकल डेटा, हा जो डेटा आहे तो जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत मराठ्यांना पूर्ण वेळ टिकेल असं आरक्षण मिळणार नाही। आणि त्यामुळे प्रत्येक आमदार असतील यांच्या मतदारसंघांमध्ये, प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघामध्ये हा डेटा आहे तो गोळा करण्यात येईल, आणि यासाठी कशाप्रमाणे पावलं उचलण्यात येतील ही सर्व चर्चा त्या आताच्या बैठकीमध्ये होत आहे। लागवी, अगदी धन्यवाद स्वप्नील, तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।